पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय। मोदी सरकारचा हा महत्वपूर्ण निर्णय गॅस ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे। घरगुती गॅसच्या किमती जागतिक बाजारपेठेशी जोडल्या जाणार आहे, त्यामुळे पाईप गॅस 10% स्वस्त होणार। मोदी सरकारचा हा महत्वपूर्ण निर्णय आहे, सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय, गॅस ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे। घरगुती गॅसच्या किमती जागतिक बाजारपेठेशी आता जोडल्या जाणार। या संबंधी चर्चा करण्यासाठी आपल्याशी विनायक आंबेकर, प्रवक्ता महाराष्ट्र भाजपा जोडल्या गेलेले। विनायक जी, आवाज येतोय माझा आपल्याला? हो येतोय येतोय। मोदी सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय, याकडे कसं बघता? आपण जे सांगितलं की जागतिक बाजारातल्या किमतीशी जोडलं जाणार हे तितकंस बरोबर नाही। उलट केंद्रीय मंत्रिमंडळाने एक किरीट पारेख कमिटी म्हणून नेमली होती, त्यांचा अहवाल आज ऍक्सेप्ट करून सीएनजी आणि पीएनजी याच्या किमतीमध्ये फ्लोअर प्राइसेस निश्चित केल्या। पूर्वी जी फ्लोअर प्राइस होती ती आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे हायर प्राइस 8.54 MMBTU अशी डॉलर मध्ये होती, ती आता मिनिमम साइडला $4 MMBTU आणि हायर साइडला $6.5 MMBTU ही त्यांनी रेंज दिलेली आहे। आणि त्यातून उत्पादन खर्चावरती APM म्हणजे देशात उत्पन्न झालेला जो नॅचरल गॅस आहे त्याच्या ऍडमिनिस्टर्ड प्राइस मेकॅनिझम APM प्रमाणे किमती निश्चित होतील। आजच्या निर्णयामुळे साधारणतः सीएनजी आणि पीएनजी याच्या किमती 10% घटणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळेल असं मोदी सरकारने पाहिलेलं आहे। जी, पण आपण म्हणतात की जो अहवाल सादर करण्यात आला होता त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे, पण त्याने निश्चित 10% जी कपात होईल हे शक्य आहे? हो नक्कीच, कारण ही जी APM पद्धत आहे त्यामुळे मला असं हा निर्णय केलेला असल्यामुळे मला अशी खात्री आहे की याच्यामध्ये साधारण 10%। आता ती काय APM ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्राइस मेकॅनिझमची जी काही वर्किंगची पद्धत आहे त्यानुसार ते ठरेल। माझ्या अंदाजाने व्यक्तिगत 10% सूट मिळेल असा माझा अंदाज आहे। जी, धन्यवाद विनायक जी आपण केल्या चर्चेबद्दल।